शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरित्या गुटख्याचे उत्पादन प्रकरणे इचलकरंजी येथील राजू पाचापुरे याच्यासह तिघांवर केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली होती. केंद्रीय GST कोल्हापूर आयुक्तांनी राजू पाचापुरे यास 119 कोटी रुपये दंड ठोठावत ती रक्कम भरण्याचे आदेश दिले होते. हा आदेश केंद्रीय उत्पादन शुल्क कर लवादाचे सदस्य अजय मिश्रा व CJ मॅथ्यू यांनी रद्द केला. तसेच अपिलासाठी भरलेले 4.5 कोटी रुपये पाचापुरे यास परत करण्याचे आदेश दिले आहेत. पाचापुरे यांच्याकडून केंद्रीय GST कोल्हापूर आयुक्त, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय तसेच केंद्रीय उत्पादन शुल्क लवादासमोर ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी काम पाहिले. याबाबत मिळालेली माहिती अशी, बेकायदेशीररित्या आर्यन गुटख्याचे उत्पादन केल्याप्रकरणी राजू पाचापुरे यांच्यासह तिघांवर कारवाई करत 119 कोटी रुपये दंड ठोठावून सदरची रक्कम न भरलेस मालमत्ता जप्त करण्याचे आदेश केंद्रीय GST कोल्हापूर आयुक्तांनी दिले होते. या आदेशाविरुद्ध पाचापुरे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयाने केंद्रीय उत्पादन शुल्क कर लवादासमोर अपील करण्याचे निर्देश दिले होते. लवादासमोर अपील करण्यासाठी कर रकमेच्या 7.5% म्हणजेच 4.5 कोटी रुपये डिपॉझिट करावे लागणार होते. त्यामुळे राजू पाचापुरे यांनी सर्वोच्च न्यायालय येथे आव्हान याचिका दाखल केली. 1 फेब्रुवारी 2021 रोजी जस्टिस रोहिटन नरिमन व जस्टिस अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय उत्पादन शुल्क यांच्या आदेशास स्थगिती दिली. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे केंद्रीय उत्पादन शुल्क कर लवादासमोर अपील करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर पाचापुरे यांनी केंद्रीय उत्पादन शुल्क कर लवादासमोर अपील दाखल करून केंद्रीय GST कोल्हापूर आयुक्तांच्या आदेशास आव्हान दिले होते. सदर अपिलावर गुणदोषावर सुनावणी होऊन केंद्रीय उत्पादन शुल्क कर लवादाचे सदस्य अजय मिश्रा व CJ मॅथ्यू यांनी उपरोक्त प्रमाणे आदेश केले. त्याप्रमाणे राजू पाचापुरे यास 4.5 कोटी डिपॉझिटची रक्कम व्याजासहित परत मिळाली अशी माहिती ॲडव्होकेट सचिन माने यांनी दिली. शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीररित्या आर्यन गुटख्याचे उत्पादन केल्याप्रकरणी राजू पाचापुरे व इतर तिघांविरुद्ध केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग यांनी कारवाई केलेली होती. केंद्रीय GST कोल्हापूरचे आयुक्त यांनी राजू पाचापुरे याच्याविरुद्ध 119 कोटी रुपये दंड ठोठावलेला होता. सदर आदेशात आम्ही उच्च न्यायालय मुंबई येथे आव्हान दिलेले होते, परंतु उच्च न्यायालय मुंबई यांनी त्यांना केंद्रीय शुल्क लवादासमोर अपील करण्याचे निर्देश दिलेले होते. त्यानंतर आम्ही सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे सुद्धा अपील दाखल केलेलं होतं. सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी काही काळासाठी स्थगिती दिलेली होती, परंतु अंतिम निर्णय देताना पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय शुल्क विभाग कर लवाद यांच्याकडे अपील करण्याचे निर्देश दिले. त्याप्रमाणे आम्ही अपील दाखल केलेले होते, परंतु या अपिलासाठी 4.5 कोटी रुपये डिपॉझिट भरणं आवश्यक होतं. त्यामुळं ते 4.5 कोटी सुद्धा आम्ही भरून अपील दाखल केलं. परंतु ज्यावेळी केंद्रीय शुल्क उत्पादन कर विभाग लवाद यांच्यासमोर ही सुनावणी झाली, त्यावेळी लवादाचे सदस्य माननीय अजय मिश्रा व CJ मॅथ्यू यांनी आमच्या बाजूनं निकाल देतानाच जे आम्ही डिपॉझिटपोटी 4.5 कोटी भरलेलं ते सुद्धा परत देण्याचा आदेश केलेला आहे. त्याप्रमाणे 119 कोटी दंड जो होता तोही रद्द झालेला आहे आणि आम्ही 4.5 कोटी जे अपिलासाठी भरलेलं ते सुद्धा व्याजासह राजू पाचापुरे यांना मिळालेलं आहे.